आपल्या रोजच्या आयुष्यात टेन्शन प्रत्येकाला येतं, कधी कामाचं तर कधी घरातील कटकटीचं। काही लोकांचं तर असं म्हणणं असतं की आमच्या आयुष्यात काही सुरळीत नाही आहे, घरी जायची इच्छाच होत नाही। याचा थेट परिणाम तुमच्या कामावर आणि मनस्थितीवरही होतो। काही कुंडलीतील दोष असू शकतात, तर काही वेळा वास्तुदोषाचाही हा परिणाम असू शकतो। अशा वेळी श्रावण महिन्यात काही उपाय केल्याने तुमच्या जीवनातील संकटे दूर होऊ शकतात। आपल्या हिंदू लोकांसाठी श्रावण हा पवित्र महिना आहे। श्रावणात अनेक शुभ कामे केली जातात। श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा केली जाते, त्यांना अभिषेकही घातला जातो। तर आता आपला श्रावण महिना संपत आलेला आहे आणि शेवटचा श्रावणी सोमवार हा 11 सप्टेंबरला आहे। 14 तारखेला अमावस्या आहे, त्यानंतर आपला पवित्र असा श्रावण महिना संपणार आहे। तर श्रावण महिना संपायला थोडेच दिवस उरलेले आहेत, तर आपल्या काही सेवा राहिल्या असतील, आपल्याला श्रावण महिन्यामध्ये काही जमलं नसेल, तर अशा लोकांनी शेवटच्या सोमवारी एका तरी सोमवारी काय करावं, कोणत्या सेवा कराव्या, याबद्दलची परिपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्ही महादेवांना घातलेला रुद्राभिषेक तुमच्या अनेक संकटापासून तुम्हाला मुक्ती देऊ शकतो। तर रुद्राभिषेक का करावा असा प्रश्नही तुमच्या मनामध्ये येईल, तर वास्तूतील दोष व कलह संपावेत म्हणून, सर्व विघ्ने दूर व्हावीत यासाठी, सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी, श्री शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता। रुद्र सूक्त हे त्या भद्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी आहे। रुद्र हा अग्नी स्वरूप आहे, तसेच जल स्वरूप आहे। तो पंचमहाभूतांचा अधिपती आहे। रुद्र हा नागर संस्कृतीचा आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे। रुद्र मंत्र असा आहे की ओम नमो भगवते रुद्राय। रुद्राभिषेक करण्यासाठी शिवलिंग उत्तर दिशेला ठेवायचं आहे, म्हणजे शिवलिंगाचा जो निमुळता भाग असतो ते उत्तर दिशेला करायचा, आणि अशा पद्धतीने आपण घरामध्ये शिवलिंग ठेवायचं। अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने आपले मुख पूर्व दिशेला असेल अशा स्थितीत बसायचं। सर्वात आधी अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने शिवलिंगावर गंगाजल टाकायचं, म्हणजे पहिल्यात आधी आपण गंगाजलाने अभिषेक करायचा, अभिषेकाला सुरुवात करायची। रुद्राभिषेकादरम्यान महामृत्युंजय मंत्र, शिवतांडव स्तोत्र, शिवपंचाक्ष मंत्र म्हणजे नमः शिवाय किंवा रुद्र मंत्राचा जप करायचा। पूजा करताना शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा। बेलपत्र, सुपारी आणि इतर पूजा सामग्री शिवलिंगावर अर्पण करावी। शिवशंकराला नैवेद्य दाखवावा आणि मनोइच्छित फळ मागावे। भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक ही प्रभावी अशी पूजा असल्याचं सांगितलं जातं। असं मानलं जातं की शिवालयात रुद्राभिषेक केल्याने त्याचा प्रभाव लवकर जाणवतो, त्यामुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात। हा अभिषेक तुम्ही सोमवारी किंवा प्रदोष व्रता दिवशी किंवा श्रावणी सोमवारी करू शकता। तर शेवटचा श्रावणी सोमवार आपल्याकडे आहे, तर या दिवशी तुम्ही घरामध्ये रुद्राभिषेक नक्की करा, त्यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील। सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित असतो। या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात। महादेवाची मनोभावे पूजा केल्याने अनेक संकटे दूर राहतात। सुख, सौभाग्य आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रावण सोमवारी तुम्ही काही उपाय करू शकता। तर आपल्याकडे शेवटचा श्रावणी सोमवार आहे, तर या दिवशी तुम्हाला आतापर्यंत जमलं नसेल तर या दिवशी तरी तुम्ही हे उपाय करू शकता। तर शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराची उपासना केल्यानेही शनिदेवापासून मुक्ती शनिदोषांपासून मुक्ती मिळते। तर ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की ज्याच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीच्या वाईट प्रभावामुळे त्याच्या जीवनात अनेक समस्या येत असतील, तर त्यावर मात करण्यासाठी त्यांनी सोमवारी विधीनुसार महादेवाची पूजा करावी। या दिवशी विशेषतः शिवलिंगाला बेलाचं पान अर्पण करावे, असं केल्याने शनिदोष दूर होतो। आर्थिक समस्या दूर होतात। जेव्हा माता लक्ष्मी नाराज होते तेव्हा व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो। जर तुम्हालाही पैशाच्या संबंधी समस्या असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या स्फटिकाने बनवलेल्या शिवलिंगाची तुम्ही पूजा करू शकता, त्यामुळे पैसा आणि धान्याची कमतरता भासत नाही। जर कुंडलीत चंद्रदोष असेल तर तुम्हाला त्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो। चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी महादेवाची पूजा करावी। असं मानलं जातं की महादेवाची पूजा केल्याने चंद्रदोषांपासून होणारा त्रास दूर होतो।
जर तुम्ही काही विशेष इच्छा तुमची जर काही विशेष इच्छा असेल तर जी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर शेवटच्या सोमवारी भोलेनाथाची मनोभावे पूजा करावी. पूजेमध्ये महादेवाला बेलाचं पान, धोत्र्याचं पांढरं फूल आणि फळ यांसारख्या वस्तू महादेवाला अर्पण कराव्यात. या सर्व वस्तू अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. असं केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्यांना पूर्ण श्रावण महिना काही जमलं नाही त्यांनी शेवटच्या श्रावण सोमवारी एक खास उपाय करायचा आहे. शिव मंदिरात जाऊन आपल्याला एक वस्तू आणायची आहे. तो उपाय असा आहे की जर तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीविषयी बरेचशी संकटे असतील, पैसे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी किंवा तुमच्याकडे पैसे येत असतील परंतु त्या पैशांना बऱ्याचशा वाटा फुटत असतील आणि घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तुम्हाला हा प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्यासाठी काय करायचं तर शेवटच्या सोमवारी तुम्ही व्रत ठेवणार असाल तर शेवटच्या सोमवारचा उपवास करायचा, आपली नित्याची कामे आटपायची, आपण घरामध्ये शिवलिंगाची पूजा करणार आहोत, महादेवांची पूजा करायची, उपवास करायचा, त्यानंतर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोषकाळीही करू शकता. तुम्हाला दिवसभरात कधीही वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही शिवलिंगावरती आपली जी रोजची पूजा आहे ती करून घ्यायचे. कच्चं दूध अर्पण करायचंय, बेलाचं पान अर्पण करायचंय. शिवामूठ शेवटच्या सोमवारी शिवामूठ जप आहे तर तुम्हाला शिवामूठ देखील वाहायची आहे. तर तुमची इच्छा ज्यानंतर तुमची जी रोजची देवपूजा आहे जी तुम्ही महादेवांची पूजा करणार आहात मंदिरामध्ये ती पूजा करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला एक सेवा करायची ती अशी की तुम्ही बेलाचं पान हातामध्ये घ्यायचंय. बेलाचं पान हातामध्ये घेऊन तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायचे आणि शिव अष्टोत्तर नामावली हातामध्ये घेऊन ते पान अभिमंत्रित करायचं आणि ते पान तुम्ही शिवलिंगावरती मंदिरामध्ये वाहायचं आहे. तर तुम्ही एक पान वाहू शकता, 108 पानं वाहू शकता. तर शिव अष्टोत्तर नामावलीमध्ये 108 महादेवांची नावे आहेत. तर एक एक नाव सांगत तुम्ही एक एक पान तुम्ही महादेवांच्या मस्तकावरती महादेवांच्या शिवपिंडीवरती वाहू शकता. तर तुम्ही एक एक पान वाहत हा मंत्र शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तुम्ही एक एक पान वाहायचं आहे किंवा तुम्ही सगळी पानं हातामध्ये घेऊन पहिल्यांदा शिव अष्टोत्तर नामावली म्हणायचे त्यानंतर ती पाणी तुम्ही शिवलिंगावरती वाहायची आहेत. तुमच्याजवळ जर 108 पानं असतील तर तुम्ही 108 पानं घ्यायची आहेत आणि एक तुम्ही बेलपत्र आहे ती बेलपत्र तुम्ही एक पहिलं पान हातामध्ये घ्यायचं, ओम शिवाय नमः असं म्हणायचं. त्यानंतर ते बेलपत्र आपण शिवलिंगावरती वाहायचं. त्यानंतर दुसरं बेलपान घ्यायचं, ओम महेश्वराय नमः. त्यानंतर ते पान आपण शिवलिंगावरती वाहायचं. त्यानंतर तिसरं नाम घ्यायचं, ओम शंभवे नमः. त्यानंतर ते पान तुम्ही शिवलिंगावरती वाहायचं. अशी तुम्ही 108 पानं 108 जी शिव अष्टोत्तर नामावलीमध्ये शिवांची नावं आहेत ते 108 नावं घेत घेत तुम्ही एक एक पान शिवलिंगावरती वाहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही शेवटचं पान शिवलिंगावरती वाहाल तेव्हा तुम्ही ओम परमेश्वराय नमः म्हणून जेव्हा तुम्ही शेवटचं पान शिवलिंगावरती वाहाल त्यानंतर ते पान तुम्ही उचलायचं आहे आणि ते पान आपण घरी घेऊन यायचं आहे. तर ते पान घरी घेऊन आल्यानंतर तुम्ही ते पान तुमच्या ज्या तुम्ही जी त्या ठिकाणी पैसे ठेवता कपाटामध्ये तिजोरीमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे कष्टाचे पैसे ठेवता त्या पैशांच्या ठिकाणी तुम्हाला हे बेलपत्र ठेवायचं आहे. अशा ठिकाणी ठेवा की त्याला तुमचा रोजचा हात लागणार नाही. अशा ठिकाणी तुम्ही हे बेलाचं पान ठेवायचं आहे. तर हे अभिमंत्रित केलेलं बेलाचं पान आहे. शिवपिंडीवर वाहिलेल्या जे अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत शिवलिंगावरती वाहिलेल्या ह्या पानाचा खूप प्रभाव आहे. हे पान घरामध्ये ठेवल्याने माता लक्ष्मी ही स्थिर राहते आणि बेलाच्या पानामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो. त्यासाठी तुम्हाला हा बेलाच्या पानाचा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही हे जे बेलाचं पान आहे ते बेलाचं पान तुम्ही तुमच्या पॉकेटमध्येही ठेवू शकता. परंतु त्या पॉकेटमध्ये आपण जे बेलाचं पान ठेवले त्यानंतर त्याची निगाही राखता यावी. त्या पॉकेटला आपण नॉनव्हेज वगैरे केल्यानंतर त्याला स्पर्श होऊ नये. तर यापेक्षा बेहतर हेच राहील की तुम्ही घरामध्ये जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही हे पान ठेवलं तर तुमच्या पैशाचा ओघ हा वाढत राहील. ज्यांना काही शक्य झालं नाही ते धनप्राप्तीसाठी हा उपाय शेवटच्या सोमवारी करू शकतात.
आता श्रावण महिना संपत आलेला आहे आणि 11 सप्टेंबरला आपला शेवटचा श्रावणी सोमवार आहे। तर भोलेनाथांच्या भक्तीसाठी श्रावणी सोमवार हा अतिशय उत्तम मानला जातो आणि या दिवशी व्रत ठेवून खऱ्या मनाने रुद्राभिषेक केल्यास सर्व सुख प्राप्त होते। रुद्राभिषेक म्हणजे भगवान रुद्राचा अभिषेक, म्हणजेच मंत्राने शिवलिंगावर शिवलिंगाचा अभिषेक। श्रावणामध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक करता तुम्हाला जमला नसेल तर शेवटच्या श्रावणाच्या सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक करून भोलेनाथांचा आशीर्वाद घेऊ शकता। तर शिवांचा सोमवारी रुद्राभिषेक केल्याने सर्व रोग नष्ट होतात आणि ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते। तर शेवटचा सोमवार आहे तर शेवटच्या सोमवारची शिवा मोठी जव आहे। तर यंदा श्रावण महिन्यात 4 सोमवार आलेले आहेत आणि पहिल्या सोमवारी तांदूळ हे शिवामूठ होती, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या व शेवटच्या सोमवारी जव ही शिवामूठ आहे। तर महादेवांची पूजा करीत असताना पूजेच्या वेळी तुम्ही शिवामूठ अर्पण केल्याने विशेष फळ मिळते। शिवामूठ अर्पण करून महादेवाला तुम्ही 108 बेलपत्र वाहू शकता व ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या अशा तिथींना बेलाची पाने तोडू नये, तसेच संक्रांतीच्या काळात आणि सोमवारी देखील बेलाची पाने तोडू नयेत। यासह डाळीसह बेलपत्र कधीही तोडू नये। डाळीतून निवडून केवळ बेलपत्र आपण तोडलं पाहिजे, कधीही पूर्ण डहाळ तोडू नये। पत्री तोडताना झाडाला हानी होता कामा नये। बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला मनात प्रणाम करायचा आणि नमस्कार करायचा। महादेवाला बेलपत्र नेहमी उलटं अर्पित करावं, अर्थात पानांचा जो गुळगुळीत भाग असतो तो शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा। बेलपत्रात चक्र आणि वर्ज नसावे, म्हणजे बेलपत्र आपण जेव्हा तोडून आणतो तेव्हा त्याच्या शेवटी जी गाठ असते ती गाठ आपण नखाने तोडून घ्यायची आहे। त्यासाठी कोणतेही कात्रीचा चाकूचा वापर करायची नाही, ती गाठ तोडून त्यानंतरच आपण ते बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं। बेलपत्र 3 किंवा 11 या दला प्रकारे तुम्ही असू शकतात। जितके अधिक दल असतील तितके उत्तम मानलं जातं। बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलाच्या झाडाचं दर्शन देखील पाप नष्ट करण्यासाठी पुरेसं असतं। शिवलिंगावर इतर कोणी अर्पित केलेल्या बेलपत्राची उपेक्षा किंवा अपमान करू नये। तुमच्याकडे बेलपत्र नसेल किंवा एकच बेलपत्र असेल तर ते तुम्ही धुवून पुन्हा अर्पण करू शकता। तर शेवटच्या सोमवारी तुम्ही अशा सेवा नक्की करा। तुम्हाला जे काही जमलं नसेल ते शेवटच्या सोमवारी तुम्ही करा। महादेवांची कृपा तुमच्यावर अखंड राहील। तर आपल्याकडे शेवटची संधी आहे। श्रावणातला शेवटचा सोमवार आपण मनापासून शिवभक्तीसाठी आपण अर्पित करायचा आहे। पूर्ण दिवस महादेवांची सेवा करायची आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा। तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या मला कमेंट करून विचारा। मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।